नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सीमार्फत मार्फत ज्या विविध एक्झाम घेतल्या जातात त्यामध्ये प्रामुख्यानं राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा तसेच विविध प्रकारच्या ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा भाग पाच ज्यामध्ये आपण या विषयाच्या संदर्भानं जे प्रश्न सलेक्ट केले आहेत या प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण याच कायद्याच्या संदर्भानं भाग एक ते भाग चार यामधील प्रश्नांवर चर्चा केलेली आहे आज आपण भाग पाचमधील प्रश्न बघूयात प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम नुसार विहित मर्यादेमध्ये पात्र व्यक्तीस लोकसेवा प्राप्त करण्याचा डॅश डॅश अपवाद वगळता हक्क आहे म्हणजे एखादी लोकसेवा मिळवण्यासाठी कोणत्या काळामध्ये अपवाद असतो एखाद्या पात्र व्यक्तीस निवडणुकीचा काळ नैसर्गिक आपत्तीची वेळ सांस्कृतिक उत्सवाची वेळ राष्ट्रीय सण उत्सवाची वेळ तर निवडणुकीचा काळ आणि नैसर्गिक आपत्तीची वेळ हा एखाद्या पात्र व्यक्तीस लोकसेवा प्राप्त करण्यासाठीचा अपवाद आहे अपवादात्मक वेळ आहे म्हणजे ए आणि बी बरोबर बाकी सर्व चूक याचा अर्थ आपल्याला पर्याय क्रमांक एक येक या उत्तराची निवड करावी लागेल आपण जर प्रॉपर कलम चार जर बघितले आपण मूळ कायद्यातील जसं आपण इथं कलम चार कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की निवडणुकीच्या कालावधीत त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी म्हणजे निवडणुकीचा कालावधी एक आणि नैसर्गिक आपत्ती दोन अशावेळी आपल्याला मर्यादा पडतात त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामध्ये कोणत्या कलमान्वये पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन म्हणून रोख रक्कम तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल तर कलम वीस पाचमध्ये पारितोषिकेच्या संदर्भानं त्याच्या गौरवाच्या संदर्भानं ही घटना अंतर्भूत करण्यात आलेली आहे आपण जर कलम वीसमधील पाच बघितलं उपकलम तर हे बघा कलम वीस त्याच्यामध्ये पाचवं उपकलम काय म्हणतं की पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाच्या प्रमुखास ज्याच्याविरुद्ध एका वर्षात कसुरीची को कोणतीही नोंद झालेली नसेल जो मर्यादेच्या आत लोकसेवा देत असेल अशा पदनिर्देशित अधिकाऱ्याला शासनाकडून अधिसूचित करण्यात येईल व रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून प्रशस्तीपत्र प्रमाणपत्रासह देण्यात येईल ठीक आहे तर हे आहे कलम वीस आणि त्यामधील पाचवं उपकलम म्हणून आपण त्या, त्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत पर्याय क्रमांक तीन त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम अठराच्या तरतुदीप्रमाणे द्वितीय अपील प्राधिकार प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यतीत झालेला पात्र व्यक्तीस किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करता येईल तर साठ दिवसाच्या आत आयोगाकडे आपल्याला अपील करता येते आपण जर कलम अठराचा संदर्भ दिला ना मग आता आपण जर समजा प्रॉपर मूळ आपल्या त्या कायद्यामध्ये जर कलम अठरामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला इथं स्पष्ट दिलेलं आहे की द्वितीय आपल प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यतीत झालेल्या पात्र व्यक्तीस किंवा पद आयोगाकडे पदनिर्देशित अधिकाऱ्याचा असा आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसाच्या आत असा आपल्याला तिथं कलम अठरामध्ये कळून येतं त्यानंतर नेक्स्ट जो आहे क्वेश्चन तो आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सॉरी महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत तर ते आहेत स्वाधीन क्षत्रिय दोन हजार सतरामध्ये त्यांची निवड झाली होती आपल्या सर्वांना माहिती आहे एक वन लाइनर म्हणून पाठ करा की राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत तर स्वाधीन क्षत्रिय नंतर दिलीप शिंदे काही काळ प्रभारी होते आता मनुकुमार श्रीवास्तव आहेत रजनी सेट ते पहले पुलीस चला तर ते पहिले पोलीस महासंचालक आणि नंतर एम पी एस सीचे अध्यक्ष होणार आहेत अशी चर्चा आहेत तरी पण एकदा तुम्ही आत्ता सध्याचे आयुक्त गुगल सर्च करून बघा मात्र पहिले कोणते आहेत तर स्वाधीन क्षत्रिय आहेत हे मात्र पाठ करून ठेवा जोड्या लावा हा एक आपल्याला घटक दिलेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला क्लिअर कट कलमा माहीत पाहिजे आपण जर पर्याय क्रमांक चारची जर निवड केली जसं चारचं एक त्याच्यानंतर पाचची कलम काल मर्यादित पुरवणे म्हणजे सेम योगायोगानं यावग कलम च्या अशा त्यांनी दिलेल्या आहेत आपण जर बघितले कलम चार पाच आणि अठरा एकोणावीस तर बघा इथं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे कलम चार पाच काय म्हणते की नियम काल मर्यादित लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आणि नियम काल मर्यादित लोकसेवा पुरविणे आणि त्यानंतर कलम अठरा आणि एकोणावीस जर बघितलं आपण तर अठरा सांगते आयोगाकडे अपील करणे आणि एकोणावीस सांगते आर्थिक अहवाल म्हणजे बघा अठरा सांगते आयोगाकडे अपील करणे आणि एकोणावीस सांगते आर्थिक अहवाल म्हणजे सरळ सरळ अशा जोड्या आहेत पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं भाग चारमधील प्रश्नावर भाग पाचमधील प्रश्नावर आपण चर्चा केली वेळ मिळाल्यास आपण परत ही सिरीज कंटिन्यू करूयात जे विद्यार्थी यावर्षी लिपियुक्त अंकलेखक मुख्य परीक्षेची परीक्षा देतात त्यांच्यासाठी आपण दहा सराव पेपर घेणार आहोत लँग्वेजचे पाच आणि जी एसचे पाच असे दहा सराव पेपर ज्याची फीस असणारे पाचशे पन्नास रुपये यामध्ये तुम्हाला दहा सराव पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये प्लस दहा आन्सर की आणि विश्लेषणाचे पंचावन्न प्लस व्हिडिओ याद्वारे तुम्हाला हे एक हजार प्रश्न तुम्हाला विश्लेषण करून देण्यात येणार आहे तुम्ही फोनपे किंवा पेला पाचशे पन्नास रुपये फीस पाठवून त्याचा स्क्रीनशॉट अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस याच नंबरला स्क्रीनशॉटही पाठवा आणि याच नंबरला फीस देखील पाठवा या तारखेमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दहा डिसेंबर दोन हजार तेवीस या ते दरम्यान आपण हे पेपर घेत आहोत जर हा व्हिडिओ तुम्ही नंतर ऐकत असाल तर तुम्हाला ते लगेच दहा व्ही दहा पी डी एफ पेपर दहा आन्सर की पंचावन्न विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाठवण्यात येतील धन्यवाद